कर भला तो हो भला अशी एक म्हण आहे। अशाच एका चांगल्या कामाचा प्रत्यय दिल्लीमध्ये आला। खादी वर्धीतल्या तिने चांगलं काम केलं आणि तिला तिच्या या चांगल्या कामाचं फळही मिळालं। तिने केलेल्या कामगिरीमुळे अनेक कुटुंब ही उद्ध्वस्त होता होता वाचली आहेत। दिल्ली पोलिसांमध्ये कार्यरत असणाऱ्या हेड कॉन्स्टेबल सीमा ढाका यांनी केवळ 3 महिन्यांमध्ये 76 हरवलेल्या मुलांना शोधून काढलंय। या चांगल्या कामगिरीसाठी त्यांना आउट ऑफ टर्न प्रमोशन देण्यात आलं। कागदोपत्री कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्या आता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरती काम करतील। अशा प्रकारे प्रमोशन मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलीस कर्मचारी आहेत। दिल्लीमध्ये अनेक दिवसांपासून लहान मुलं बेपत्ता होण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होती, त्यामुळे यावर्षी पोलीस कमिशनर एस एन श्रीवास्तव यांनी बेपत्ता मुलांना शोधून काढण्यासाठी एका नव्या इन्सेंटिव्ह स्कीमची घोषणा केली होती। या स्कीमचा उद्देश पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे हा होता। या स्कीम अंतर्गतच सीमा यांना हे प्रमोशन देण्यात आलं। सीमा ढाका या उत्तर दिल्लीमधील एका पोलीस ठाण्यामध्ये तैनात आहेत। त्यांनी 3 महिन्यांमध्ये मोठ्या प्रयत्नांनी 76 बेपत्ता मुलांना शोधून काढलं। यातील 56 मुलं अशी आहेत की ज्यांचं वय हे 14 वर्षांपेक्षा कमी आहे। काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार यातील काही मुलांना अन्य राज्यांतून ताब्यात घेण्यात आलंय, जसं पंजाब, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश। ही मुलं दिल्लीतील अनेक वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातनं बेपत्ता झाली होती। सीमा ढाका यांनी त्यांना शोधण्यासाठी अन्य राज्यातील पोलिसांचीही मदत घेतली। सीमा ढाका यांचे प्रयत्न आणि कष्ट पाहून कमिशनर यांनी आशा व्यक्त केली आहे की इतर पोलीस कर्मचाऱ्यांना यातून एक प्रकारे प्रेरणा मिळेल। सीमा ढाका 2006 साली शिपाई म्हणून पोलीस दलामध्ये भरती झाल्या होत्या। सीमा या मूळच्या उत्तर प्रदेशच्या आहेत। सीमा यांचे पती हे दिल्ली पोलिसांमध्ये हवालदार आहेत। त्यांना एक मुलगा आहे, त्याचं वय 8 वर्ष आहे। 2019 आकडेवारीनुसार दिल्लीतील 5,412 बेपत्ता मुलांपैकी 3,336 मुलांचा तपास लावण्यात आला, तर 2020 आत्तापर्यंत दिल्ली पोलीस 3,507 बेपत्ता मुलांपैकी 2,629 मुलांचा तपास करण्यात यशस्वी झालेत। पोलिसांच्या माहितीनुसार नवीन इन्सेंटिव्ह स्कीम नंतर मुलांचा तपास आणि त्यांना शोधून काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल झालेला पाहायला मिळाला। ऑगस्ट 2020 अनेक मुलांना शोधण्यात यश आलं। या मुलांचा गैरवापर आणि शोषण होण्यापासून पोलिसांनी वाचवलंय, त्यामुळे ज्या परिवारातील मुलं बेपत्ता झाली आहेत त्या परिवारांनी पोलिसांचे आभार मानत आनंद व्यक्त केलाय। या व्हिडिओमध्ये इतकंच। पाहत रहा लोकमत.com।